नमस्कार, जर तुम्ही आरोग्यसेवक या पदाच्या भरतीसाठी तयारी करताय तर तुम्हाला या 40 प्रश्नांची उत्तरे येणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला या 40 प्रश्नांची उत्तरे येत नसेल तर तुम्ही या पदासाठी अभ्यास करणे आता सोडून द्या, कारण हेच ते प्रश्न आहे जे वारंवार आरोग्यसेवक या पदाच्या भरतीमध्ये पेपरमध्ये रिपीट होतात. अत्यंत महत्त्वाची अशी प्रश्नोत्तरे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सुरू करूया. प्रश्न आहे, मानवाच्या शरीरात रिकामी जागा गुणसूत्रे आहेत. तर मित्रांनो, मानवाच्या शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्रे आहे आणि या गुणसूत्रांच्या जोड्या आहेत 23. त्यानंतरचा प्रश्न आहे, पौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिलीलीटर रक्तात किती असते. तर प्रौढ माणसामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिलीलीटर हे 14 ग्रॅम असते. त्यानंतरचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक टिंब. तर मानवी शरीरातील सर्वात लहान कार्य घटक आहे पेशी, सेल. नेक्स्ट क्वेश्चन, रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते, ब्लड प्रेशर. तर रक्तदाब मोजण्याचे साधन आहे स्फिग्मोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्याचे मित्रांनो साधन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, टिंब रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते. त्याचं उत्तर आहे मित्रांनो, मोतीबिंदू या रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो, आदिजीव म्हणजे प्रोटोजीवा. तर मलेरियाचा प्रादुर्भाव हा प्लाझ्मोडियम नावाच्या प्रोटोजीवापासून होतो, फिमेल ॲनॉफिलीस मॉस्किटो. मादी मच्छर ॲनॉफिलीस जातीचं आपल्याला डसते आणि प्लाझ्मोडियम नावाचा प्रोटोजोवा आपल्या शरीरामध्ये स्त्रावते आणि त्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. त्यानंतरचा प्रश्न, मायको बॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता आजार होतो. तर यामुळे होतो TB, क्षयरोग. त्यानंतरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस ही तोंडाने दिली जाते. तर ती आहे पोलिओची लस. पोलिओ या रोगाची लस मित्रांनो तोंडाने दिली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, टायफॉइडचे रोगजंतू टिंब आकाराचे असतात. तर मित्रांनो, टायफॉइडचे जे रोगजंतू आहे ते दंडाकृती असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या साली सुरू झाली. तर एकात्मिक बालविकास सेवा योजना ही 1975 सुरू झाली. तेव्हा भारतामध्ये आणीबाणी सुरू होती आणि तेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवनसत्व ए विटॅमिन ए अभाव प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत 6 वर्षाखालील मुला मुलींना दर रिकामी जागा महिन्याला अ जीवनसत्वाचा डोस दिला जातो. तर दर 6 महिन्याला अ जीवनसत्वाचा डोस दिला जातो 6 वर्षाखालील मुला मुलींना जीवनसत्व अ अभाव प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनांचे म्हणजे प्रोटीनचे प्रमाण किती टक्के आहे. तर मित्रांनो, डाळी आणि कडधान्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण आहे 20-25%. त्यानंतरचा प्रश्न, पालेभाज्यात जीवनसत्व टिंब हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते. तर क जीवनसत्व पालेभाज्यामध्ये प्रामुख्याने कॅरोटीन सॉरी क नाही अ
पालेभाज्यामध्ये अ जीवनसत्व हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते, व्हिटॅमिन ए. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते? ऑप्शन आहे पेरू, लिंबू, आवळा, टोमॅटो. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, आवळा. आवळ्यामधून आपल्याला सर्वात जास्त क जीवनसत्व मिळते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? तर हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी आणि रक्त गोठण्यासाठी. याचं उत्तर आहे 1 आणि 2 बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोह्याच्या कमतरतेमुळे टिंब हा रोग होतो. तर लोह्याच्या कमतरतेमुळे मित्रांनो आपल्याला कोणता रोग होतो? लोह्याच्या कमतरतेमुळे आपल्याला रक्तक्षय ॲनिमिया हा रोग होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे? तर तो आहे काश्मीर आणि आसाम या राज्यात गलगंड हा सामाजिक आरोग्याचा एक प्रश्न आहे. आयोडीनची कमतरता जर आपल्या शरीरामध्ये झाली तर आपल्याला गलगंड हा रोग होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, ए जीवनसत्वाच्या अभावामुळे रिकामी जागा आजार होतो. तर तो होतो रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस, रात्रीचे आपल्याला दिसत नाही अ जीवनसत्वाच्या अभावामुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खरूज हा रिकामी जागाचा रोग असून खरजेच्या किड्यामुळे होतो. हा त्वचेचा रोग आहे आणि हा खरजेच्या किड्यामुळे होतो, फंगल इन्फेक्शनमुळे होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, DPT या त्रिगुणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही? तर घटसर्पचा होतो, डांग्या खोकल्याचा होतो, धनुर्वातचा पण होतो. यामध्ये हगवणचा होत नाही, हगवणचा समावेश होत नाही DPT मध्ये. घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या 3 रोगांसाठी लस दिली जाते, यालाच म्हणतात त्रिगुणी लस. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्लीचिंग पावडर कशासाठी वापरली जाते? ऑप्शन नंबर 1 आहे दुर्गंधी नाशक म्हणून, ऑप्शन नंबर 2 आहे पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी, ऑप्शन नंबर 3 आहे मलमूत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व ऑप्शन बरोबर आहे, या 3 ब्लीचिंग पावडर वापरले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातून कोणत्या रोगाचे 100% निर्मूलन झाले आहे? तर तो रोग आहे मित्रांनो देवी या रोगाचे जगातून 100% निर्मूलन झाले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? तर भारताने मित्रांनो सर्वप्रथम कुटुंब नियोजन जगामध्ये सुरू केला, कुटुंब नियोजन कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये हा सुरू करण्यात आला, बहुतेक 1954-55 असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरविले होते? तर ते साल आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ज्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरवलेले होते ते साल आहे 1991. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबवला जात आहे? तर मित्रांनो भारतामध्ये कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम हा 1956 राबवला जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॉट्स डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट औषध हे कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जात आहे? तर ते क्षयरोग ट्युबरक्युलोसिस या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय एड्स ॲक्वायर इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय आहे मित्रांनो पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तो होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे.
ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? दुसरा, पहिला आहे चायना. त्यानंतरचा प्रश्न आहे, शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते? पहिली ते चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य कार्यक्रमामध्ये मोफत तपासणी केली जाते आरोग्याची. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या गटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते? ओ गटाचे. आणि ए बी पॉझिटिव्ह हा जो गट आहे हा सर्व ग्रहता आहे, आणि हा ओ जो आहे हा सर्व दाता आहे. त्यानंतर, मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते? तर प्रामुख्याने 5 लिटर एवढे रक्त असते मानवी शरीरामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो? 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून जगामध्ये पाळला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेबीज हा आजार रिकामी जागा पाणी चावल्यामुळे होतो? तर कुत्रा हा प्राणी चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो माणसाला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून टिंब किलो कॅलरीज ऊर्जा मिळते? तर ते 9 कॅलरीज किलो कॅलरीज ऊर्जा मिळते 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून. त्यानंतरचा प्रश्न आहे, दूरदर्शन पाहताना टेलिव्हिजन टिंब फूट असे अंतर असावे? तर 6 ते 7 फूट एवढे अंतर असावे दूरदर्शन पाहताना टेलिव्हिजन पाहताना. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? तर ती झाली 1948 बहुतेक 7 एप्रिलला झाली 1948ला 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? कार्ल लॅन्स स्टॅनरने लावला रक्तगटाचा शोध. मित्रांनो, याच प्रकारचे 6 व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये शेअर केलेले आहे. हे बघा, आमच्या चॅनलची ही प्लेलिस्ट आहे. यामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका GK असं एक फोल्डर आहे. तिथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला ते 6 व्हिडिओ तुमच्यासमोर प्रदर्शित होतील. हे बघा, यामध्ये जवळजवळ 200 प्रश्नांचा साठा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ 40 प्रश्नांचा साठा आहे. या प्रकारे आपण तुमच्यासाठी जवळजवळ 25 ते 30 व्हिडिओ बनवून देणार आहोत. त्यामध्ये जवळजवळ तुमचे 500 प्रश्न कव्हर होणार आहे आणि आरोग्यसेवक भरतीमध्ये 40 प्रश्न हे तांत्रिक प्रश्नावर येणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे निश्चित या व्हिडिओचा फायदा होईल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करा. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद. आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करणे विसरू नका. तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही ही सिरीज कंटिन्यू ठेवू. धन्यवाद. डिअर फ्रेंड, प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर.